पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी विकास कामांच्या शुभारंभवेळी केले. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील देवीचा पाडा, खारगर, रोहिंजण, तळोजा, 5 नंद या गावांमध्ये अमृत टप्पा 2.0 योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारणे तसेच नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, प्रल्हाद केणी, भाजपचे खारगर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, नेत्रा पाटील, ब्रिजेश पटेल, अनिता पाटील, किरण पाटील, रमेश फडकर, हरेश केणी, सचिन वासकर, गीता चौधरी, निर्मला यादव, महेश पाटील, विनोद घरत, नंदकुमार म्हात्रे, प्रभाग क्रमांक 2 अध्यक्ष कृष्णा पाटील, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, सचिन म्हात्रे, अशोक साळुंके, श्रीनाथ पाटील, काळूराम फडके, माजी सरपंच केसरीनाथ म्हात्रे, ॲडव्होकेट पवन भोईर, विजय म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, सागर भोईर, भरत कराड, सुरेश फडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. जेव्हा जेव्हा आम्ही इथं ग्रामीण भागाचा दौरा आम्ही करायचो त्यावेळेला आमच्यासमोर नेहमीच एक आव्हान असायचं की आपण पनवेल महानगरपालिकेद्वारे या सिडको कॉलनी आहेत त्यांचा मेट्रो सिटीकडे आता त्यांचा प्रवास न्यायचा करून न्यायचा आहे. परंतु त्याचवेळेला ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये मात्र पायाभूत सुविधा यांचा दर्जा हा कधी सुधारणार, तर तो दर्जा सुधारला गेला पाहिजे. तो किमान नगरपालिका पातळीवरती पहिले आणि त्याच्यानंतर महानगर पालिका पातळीवरती, म्हणजेच काय तर पुरेसं पाणी, सांडपाणी वाहनाची व्यवस्था, आणखी त्याच्याचबरोबर समजा कचरा वाहनाची व्यवस्था, नाले व्यवस्था ही अतिशय टिपटॉप असायला हवी. त्याच्याचबरोबर या इथं चांगल्या शिक्षणाच्या साधा इथं सर्व या इथं फॅसिलिटीज असणं हे अत्यंत आवश्यक. आणि त्यानुसार माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकार दरबारी महाराष्ट्र सरकारकडे समजा याची वारंवार समजा मागणी केलेली होती आणि ही मागणी ते गेली 10 वर्षापासून करत होते. आणि महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मात्र महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये मग रस दाखवला, वेळ लागला भरपूर, परंतु आता या इथे ह्या योजनेसाठी 400-300 कोटींचा निधी हा या इथे मंजूर झालेला आहे. आणि त्या अंतर्गत 45 पेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याच्या टाक्या, त्याच्याचबरोबर 40 पेक्षा जास्त गावांमध्ये सिवरेज लाईनची व्यवस्था, पाण्याच्या लाईनची व्यवस्था अशा प्रकारे सांगता या सर्व गावांमध्ये केलं जाणार आहे, जेणेकरून जी रोगराई आहे ती दूर होऊ शकेल, पाण्याची जी कमतरता आहे ती दूर होऊ शकेल. आपल्या सर्वांना माहितीच असेल की नावाशिवाय पाणी पुरवठा योजना ही सुद्धा माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंजूर करून आणलेली आहे, त्यामुळे आता पाणी आता आपल्याला उपलब्ध होणार आहे, परंतु ते गावांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा आवश्यक होतं. आणि ती योजना ही 300 कोटींची योजना ही सुद्धा मंजूर झालेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत आज या इथे उद्घाटन ठेवलेली होती, मग देवीचा पाडा असेल किंवा हा तळोजा असेल, याच्याचबरोबर रोहिंजण असेल, खारघर असेल, या इथं उद्घाटन करून लवकरच इतर ठिकाणी सुद्धा करणार आहोत. आणि या निमित्ताने आपल्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल मॅडम, त्याच्याचबरोबरीने आपले माजी नगरसेवक माननीय हरीश केणीजी, प्रल्हाद केणीजी, आपले माजी नगरसेवक पापा पटेलजी, त्याच्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 अध्यक्ष माननीय मनसूर पटेलजी आणि माननीय विनोद घरतजी, त्याचबरोबर या इथे त्याचबरोबर माननीय मुनाब पटेलजी आणि सर्व या इथे ग्रामस्थ हे सर्वजण या इथे जमा झालेले आहेत. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती कौतुक आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे या इथे ग्रामीण भागासाठी, विशेषतः तळोजासाठी जे सांगता काही कष्ट घेत आहेत खरोखरच त्यांनासुद्धा सांगतात, त्याच्यामुळे सांगता माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल सांगता आत्मीयता आहे. या इथे गावामध्ये तलावाची कामं असतील किंवा त्याच्याचबरोबर रोड कॉन्क्रीटची कामं असतील, मच्छी मार्केटचं काम असेल, अशी अनेक प्रकारची कामं इथं तळोजा गावामध्ये चालू आहेत. आणि नक्कीच सांगता हे सांडपाण्याची वहन, त्याच्याचबरोबर पाण्याची टाकी आणि पाणी पाण्याच्या लाईन याच्यामुळे तळोजेकरांना या इथे एक सांगता शहरामध्ये राहण्याचा हा फील हा लवकरच भेटणार आहे, याच्यामध्ये नक्कीच कोणती शंका नाही.
खऱ्या अर्थाने सर्वप्रथम आज इथे जे भूमिपूजन होत आहे प्रभाग क्रमांक 3-2 आता खारघरमध्ये, तर सर्वप्रथम मी आपण जसं म्हणालात की उशीर झालेला आहे नक्की. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येक गावामध्ये प्रभाग क्रमांक 2-4 आपण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचे कामं आपण हाती घेतली होती. आणि हा जो काही अमृत 2 टप्पा जो आपला बाकी होता, मला वाटतं आम्ही 3 प्रयत्न करत होतो ज्यावेळेला आम्ही पनवेल महानगरपालिकेत सन्माननीय परेश ठाकूर सभागृह नेते असतील, आम्ही सर्व आमची नगरसेवकाची टीम, जे स्थानिक नगरसेवक असतील, मारीची किणे असतील, लक्ष किणे असतील, अजिजी पटेल, असं सर्वांनी मिळून पाठपुरावा केला. सन्माननीय प्रवेश अमृतसर ठाकूर यांनी योजना जेव्हा सरकारी आपण बोलतो की पालिकेतनं मी मंजूर करून पाठवला होता आराखडा, परंतु समोर मंजूर व्हायला वेळ लागला, त्यामुळे योजनेला हा काहीतरी कालावधी गेलेला आहे. परंतु आता बोलतात ना की देर बली लेकिन अभी हो रहा आहे, तर त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आता हे कामं इथे आपल्याला निधी मंजूर झाले, निधीअभावी कामं आपली अडली होती आणि निधी मंजूर झालेला आहे. आणि आता लवकरात लवकर कामं ही लवकर सुरू व्हावीत आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची कामं पूर्ण व्हावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. मग त्यामध्ये आता आपण बघतोय की पाण्याच्या टाक्या आणि टाक्यांचं प्रत्येक घराघरापर्यंत पाईपलाईन पोहोचेल आणि घराघरात पाणी जाईल, आणि सर्वच नागरिकांची जी समस्या होती पाण्याच्या ड्रेनेजची इथून पुढे राहणार नाही अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या प्रकारे असा उशीर झाला, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अशा प्रकारची सुविधा ही लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचावी अशा प्रकारे मी इथे सांगते. आणि आजच्या उद्घाटनप्रसंगी सर्वच मनसुखजी पटेल असेल इथे जे उपस्थित आहे सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करते की आपण सर्वांनी आम्हाला नक्की साथ दिली आणि पनवेल महानगरपालिकेचे काम करत असताना आपल्या सर्वांचं आम्हाला इथे खूप खूप धन्यवाद. बोलू इच्छितो की तलोज्यात 40 कमी आहेत, तलोज्याचे नागरिक सहकार्य करणारे लोक आहेत, म्हणजे इथली जी कामं आज तलोज्यात कुठल्याही प्रकारचं काम आले ते चांगल्या प्रकारे नागरिक सहकार्य करतात, त्यामुळे इथे अडचणी असतील पण ते नागरिक आमचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते ते त्यांचा एकदम सहयोग घेऊन येते या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे करतील. आणि या ठिकाणी मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांच्या कारकिर्दीत ही पनवेल महापालिकेत जी कामं झाले ते प्रथम महापौर कविताताई सोतमोल मॅडम यांना धन्यवाद देतो. या कामांसाठी सतत पाठपुरावा केला ते आमचे माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांना धन्यवाद देतो. कारण आज आपण बघतो ज्या महापालिकेत कल्याण डोंबिवली असो, भिवंडी असो, उल्हासनगर त्यांची परिस्थिती बघा आणि आपली नावाने महापालिका स्थापन झाल्यानंतर आमदार साहेबांचे स्वप्न होतं की पनवेल शहर होता, शिडकोनी वसवलेलं शहर होता, पण ही गावांची परिस्थिती अतिशय वाईट होती आणि ह्या गावांना शहरांच्या बरोबर आणण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी महापालिकेमार्फत आम्ही ठराव केला. परंतु अमृत योजना टप्पा 2 या ठिकाणी 207 कोटी आपण शिवरेज लाईनसाठी आणि 150 कोटी पाण्याच्या टाक्या आणि पाईप लाईन असे 350 कोटी सरकारतर्फे भांडवलात या ठिकाणी या महापालिकेला दिले आहेत. महापालिकेचं मुख्यालय आज नवी मुंबईच्या धर्तीवर आहे. इथले आरोग्य केंद्र असो, शिक्षणाच्या सुविधा असो, इथे अतिशय नवीन महापालिका पैशाचा तुटवडा आणि अशा सर्व सरकारी योजना या ठिकाणी धन्यवाद देतो. ते कार्यक्षम आमचे आयुक्त आहे गणेश देशमुख साहेब त्यांनाही धन्यवाद देतो की ह्या सर्वांना एकत्र आणून हे विकासाचा जो पनवेल भरतं पनवेल करण्याचं काम त्यांनी सर्वांनी मिळून केलं, सर्वांना मी धन्यवाद देतो.